नमस्कार, मी सुवर्णा। एकच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज महत्वाचा दिवस आहे। सुप्रीम कोर्टात दोन महत्वाच्या सुनावण्या होत्या, त्यातली एक पार पडली, एक अजून व्हायची आहे। थोड्याच वेळात त्या सुनावणीला सुरुवात होईल। या दोन बातम्या आपण सुरुवातीला दाखवतो, ही दोन दृश्य सुप्रीम कोर्टातील दोन महत्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली बातमी आहे ती आमदार अपात्रतेच्या सुनावणीची। आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। आमदार अपात्रतेबाबत 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गरज भासल्यास मोठ्या खंडपीठाकडेही पाठवलं जाऊ शकतं असं मान्य करण्यात आलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या भवितव्यासंदर्भातला फैसला सुद्धा आज होणार आहे। या सुनावणीवर पुढील निवडणुकांचं गणित अवलंबून असणार आहे। आरक्षणाच्या सुनावणीकडे सुद्धा अवख्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मागील सुनावणीवेळी कोर्टानं महत्वाचे निर्देश देताना सध्या नव्या निवडणुका जाहीर करू नका, मात्र आधी जाहीर केलेल्या निवडणुका थांबवता येणार नाहीत असे निर्देश दिले होते। या दोन महत्वाच्या बातम्या सुनावण्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। आमदारांना दिलेल्या अपात्रतेच्या नोटिसांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। आमदार अपात्रतेबाबत 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गरज भासल्यास मोठ्या खंडपीठाकडेही पाठवलं जाऊ शकतं असं मान्य करण्यात आलं। पक्षांना मुद्दे मांडण्यास, कागदपत्र सादर करण्यास पुढील बुधवारपर्यंत वेळ दिला गेलाय। सुप्रीम कोर्टानं दोन्ही बाजूंना आपले मुद्दे मांडण्यासाठी पुढील 27 ऑगस्टपर्यंत वेळ दिलाय। सोबतच काही मुद्दे आवश्यक वाटल्यास प्रकरणी विस्तारित खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवण्याची गरज आहे का या संदर्भात विचार केला जाईल असंही कोर्टानं स्पष्ट केलंय। सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार असल्याचं म्हटलंय। शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर तत्कालीन विधानसभा उपाध्यक्षांमार्फत बंडखोर 16 आमदारांवर अपात्रतेची नोटीस बजावली होती। त्यानंतर या प्रकरणी एकनाथ शिंदे गटानं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते। माननीय सर्वोच्च न्यायालयानं जे दोन महत्वाच्या मुद्द्यासंबंधात मार्गदर्शन केले, त्यातला पहिला मुद्दा असा आहे की यापुढे डिस्क्वालिफिकेशन अपात्रतेचा मुद्दा हे माननीय सर्वोच्च न्यायालयापुढेच येणार, अन्यत्र कुणालाही त्याबद्दल निर्णय घेता येणार नाही। दुसरी गोष्ट, त्यांनी साळवेंनी मग वेळ मागितला आम्हाला, असं अनेक गोष्टी आहेत, पण दरम्यान त्यांनी आणखीन एक मुद्दा सांगितला की विधानसभेच्या जे मधल्याकाळीत अधिवेशन झालं त्याचं प्रोसिडिंग सील करायला सांगितलेलं आहे। हा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि तिसरी गोष्ट सांगितली त्यांनी की आत्ता हा इतका महत्त्वाचा मुद्दा असल्यामुळे आम्ही या संदर्भात लार्जर बेंचकडे हा विषय नेण्याचा, कारण हा घटनात्मक पेस निर्माण आहे म्हणून लार्जर बेंचकडे आम्ही हा मुद्दा घेण्याच्या विचारात आहोत। एवढेच तीन मुद्दे त्या ठिकाणी सांगितलेत, त्यामुळे स्टेटस क्वो आलं आणि स्टेटस क्वो आल्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी आता थांबल्या। महत्त्वाचा विषय आहे एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली। पुढची सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे। मला असं वाटतं की आत्ता मी मेरिटवर बोलणं योग्य होणार नाही। CJI साहेबांचे जे ऑब्झर्वेशन असतील किंवा त्यांनी काही मतं प्रदर्शित केली असतील, आमच्या बाजूने असतील किंवा कसे असतील, तरी त्याच्यावर बोलणं हे कुठल्याही नियमाला धरून नाही आहे, त्यामुळे ते मी बोलू नये। कॅबिनेट एक्सपेन्स जल्दी होगा, न्यायालयीन प्रक्रियेचा आणि एक्सपान्शनचा कुठलाही संबंध नाही। आम्ही लवकरच एक्सपान्शन करू। राष्ट्रपतीची निवडणूक होती त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या। आता निश्चित मला असं वाटतं लवकरात लवकर एक्सपान्शन होईल। विधानसभा का सेशन सुरू होने वाला है और एक्सपेंशन को लेकर के जिस तरीके आम्ही आता वाट पाहतोय, कारण ही केस असल्यामुळे ती केस पासओव्हर झाली आहे, ती आता कधीही ती केस पुढे येऊ शकते आणि आम्ही सगळ्या तयारीत आहोत विधान मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी। 7 वेगवेगळ्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी आहेत। 1 ऑगस्टला पुढची सुनावणी होणार आहे। मुद्दे मांडण्याकरता 27 ऑगस्टपर्यंत वेळ आहे पक्षकारांकडे। देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी या निकालासंदर्भातली प्रतिक्रिया दिली।
सुप्रीम कोर्टाने जी निरीक्षण नोंदवलेली आहेत त्यावर मी भाष्य करणार नाही आणि मंत्रिमंडळ विस्ताराविषयी त्यांना विचारलं असता मंत्रिमंडळ विस्तार लवकरच इतकंच ते बोललेले आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं त्यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार कधी होणार असा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सातत्यानं प्रश्न केला जातोय. त्यावर आज उपमुख्यमंत्र्यांना विचारलं असता ते म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल. अपात्रतेच्या नोटीशी संदर्भात स्टेटस क्वो आहे त्यामुळे महाराष्ट्रातला सत्ता संघर्षाचा पेच सध्या तरी जैसे थेच आहे. मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टासमोर दोन्ही बाजूनी जे काही त्यांचं म्हणणं आहे मांडण्यात आलं. आमचे जे ज्येष्ठ वकील आहेत त्यांनी सांगितलं की या संदर्भात संविधान पीठाचा हा विषय आहे तेव्हा तो संविधान पीठासमोर देखील जाणं महत्त्वाचं आहे कारण 10th शेड्यूल आहे. आणि मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात असं सांगितलेलं आहे की हा कॉन्स्टिट्यूशन बेंचकडे पाठवायचा की नाही पाठवायचा या संदर्भातलं दोन्ही बाजूंचं जे म्हणणं आहे हे म्हणणं त्यांनी 1 तारखेपर्यंत सादर करावं आणि 1 तारखेनंतर मग त्या संदर्भातला निर्णय हे ते करतील. मला असं वाटतं की जी काही सुनावणी आज झाली आहे आम्ही त्यांनी समाधानी आहोत. आम्हाला हा विश्वास आहे की आमची जी काही केस आहे ती मजबूत केस आहे त्यामुळे योग्य निर्णय आमच्या बाजूने येईल. मात्र आता सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सगळी सुनावणी चालू असल्यामुळे याच्यावर अधिक मेरिटवर बोलणं योग्य नाही आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की स्टेटस को कशाच्या बद्दल आहे हे तुमच्या डोक्यात पक्क असलं पाहिजे. आम्ही नोटिसेस त्यांना दिल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला दिल्या आहेत डिस्क्वालिफिकेशनच्या. त्या नोटीस संदर्भात फक्त स्टेटस को आहे, बाकी कुठलाही स्टेटस को या ठिकाणी नाही. त्यामुळे काही लोक या संदर्भात चुकीची माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न करतायत. ती चुकीची माहिती कोणीही म्हणजे तुम्ही देखील त्याच्यावर विश्वास ठेवू नका. हा स्टेटस को फक्त आम्ही त्यांना नोटीस दिल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला नोटिसेस दिलेल्या आहेत. म्हणजे आम्हाला म्हणजे शिवसेनेच्या आमच्यासोबतच्या लोकांना आणि आमच्या शिवसेनेच्या लोकांनी जी तक्रार केली आहे त्यांच्या 15 लोकांना नोटीसेस दिल्या आहेत. त्या संदर्भातला स्टेटस क्वो आहे. छगन भुजबळ यांची सुद्धा या संदर्भातली प्रतिक्रिया. पक्षामध्ये त्यांनी आपला आवाज उठवलेला आहे आणि ती प्रतिक्रिया त्यांची जी उमटलेली आहे. आणि मग पक्षांतर्गत असे जे विषय आहेत त्याच्यामध्ये कधी कोर्टाने हस्तक्षेप केला नाही असं सुद्धा हरीश साळवे यांचं म्हणणं होतं. आणि इकडे जे आहे शिवसेनेच्या गटाच्या बाजूने की त्यांनी व्हीप मोडलेला आहे, त्यांना व्हीप दिल्यानंतर त्यांनी मीटिंगमध्ये यायला पाहिजे होतं. मीटिंगमध्ये येऊन त्यांना जे काही बदलायचं असेल किंवा काय करायचं ते त्याबद्दलचा विचार त्यांनी करायला पाहिजे होतं. पण कुठेतरी लांब ते गोवाकडे जातात आणि कोणीतरी येतो आणि काहीतरी सांगतो याच्यावर कसं काय ही पद्धत नाही आणि चुकीचं आहे असं शिवसेनेच्या वकील मनोज सिंगवे किंवा कपिल सिब्बल यांनी म्हटलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे अनेक प्रश्नांची गुंतागुंत झालेली आहे आणि हे सगळं जे आहे एका दृष्टीनं देशापुढील इतर सगळ्या राजकारण्यांना राज्यांना पक्षांना मार्गदर्शक ठरेल अशा प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टाला तर घ्यावा लागेल. काही गोष्टीची जी आहे तोड करावी लागेल. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं मग 2/3 जर जायचं असेल दुसऱ्या पक्षामध्ये निघून मग ते काय आहे त्याचा अर्थ काय आता. मग तर असे अनेक प्रश्न कोर्टाने सुद्धा उपस्थित केले आणि त्याचा उत्तर देण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी होत होते. दोन्ही बाजूनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित केले गेले आणि मग आणखी काही कागदपत्र आम्हाला सादर करायची आहे असं हरीश साळवे यांनी सांगितल्यानंतर आता जे आहे 1 ऑगस्टपर्यंत हे सर्व तहकूब करण्यात आलेलं आहे. सर आपल्याला असं वाटतं की जेव्हा स्टेटस क्वो आहे तेव्हा भाजपाकडनं सांगण्यात की शपथविधी हा होणारच आहे मंत्रिमंडळ. मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही, काही कॉमेंट करू शकत नाही. सर यामध्ये कोर्टात युक्तिवाद करत असताना हरीश साळवेकडून एक बाब या ठिकाणी नमूद करण्यात आली होती ती म्हणजे अशी की
एखादा आमदार पक्षात असताना त्यांना त्यांच्या इतर पक्षांना मतदान जर केलं त्यात काही चूक, तर मग या ठिकाणी पक्षांतर बंदी कायद्याची आणि पक्षाची नोंदणीची गरज काय असं वाटतं? यामध्ये किती तफावत वाटतं की अशा प्रकारे कोर्टात ह्या बाजू मांडणे म्हणजे पक्षांतर बंदी कायदा आणि पक्षाचं काहीच गरज नाही या ठिकाणी? नाही असं काही त्यांची काही चर्चा झाली मी तरी काय ऐकलं नाही. त्यांनी असं सांगितलं की हे सगळे आमदार जे आहेत शिंदे गटाचे हे सगळे पक्षातच आहे आणि पक्षात अंतर्गत जे आहे पक्षाच्या ध्येयधोरणाबद्दल किंवा अध्यक्षांबद्दल आवाज उठवणं किंवा एखादी क्रिया करणं हे चुकीचं आहे का? हा पक्षांतर्गत निर्णय आहे, हा काही पक्षांतराचा निर्णय नाहीये. पक्षांतर झालेलं नाहीये, हा पक्षांतर्गत निर्णय आहे असं अजित साळवेंचं म्हणणं. पक्ष अध्यक्ष त्यांच्या आदेशाला मानायचं नाही या ठिकाणी हेच नमूद पाहायला मिळत आहे. ज्या आमदार बाहेर पडल्या शिंदे गटांचे आमदार, तर मग पक्ष हा मुळात उद्धव ठाकरेकडे आहेत, मग त्यांचा कायदा लागू होत नाही या ठिकाणी हे पाहिलं. आता असं आहे ना, मनोज सिंघवी, कपिल सिब्बल, तुषार मेहता, महेश जेठमलानी, हरीश साळवे आणि सन्माननीय मुख्य न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे यांच्या पुढेच हे सगळे प्रश्न पडलेले आहेत, त्याचं उत्तर मी काय देणार आहे तुम्हाला? पण अशा प्रकारचे जर आमदार आणि अशा प्रकारचे जर विषय पुढे भविष्यात आले असतील तर ते तर मग विश्वास सगळे जे आहे हे कोर्टात आलेलं आहे. हे आता पुढे आता काय होणार? मग अशा प्रकारे जर सुरू झालं तर मग पक्षांतर कायदा जो 2003 केला त्याचा अर्थ काय? हा सुद्धा प्रश्न तिथे निर्माण झाला. आणि रामदास कदम रडत रडत असं म्हटलं की शरद पवार यांना शिवसेना फुटलेली आहे, त्यांनी ब्लेम जो आहे तो पवारांना. काहीतरी कारण काढण्याचं काही आवश्यकता नाहीये. असं आहे की पहिल्यांदा काय झालं की बीजेपी आणि शिवसेना यांचं जुळलं नाही आणि उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलं की बीजेपीने मला दिलेला शब्द जो आहे हा पाळला नाही, विश्वासघात केला, म्हणून शिवसेना बीजेपीपासून दूर झाली आणि त्याच्यानंतर पुढच्या घडामोडी झालेल्या. त्यामुळं रामदास कदम सांगताय हे मला तरी पटत नाही. सर्वात आधी शिवसेनेला फोडण्याचं काम शरद पवार यांनी केलं आणि पहिल्यांदा भुजबळाला बाहेर काढलं. त्याच्यामुळे त्यावेळेला सुद्धा जे आहे त्याचे प्रश्न वेगळे होते. ओबीसी न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी या सगळ्या सुनावणी दरम्यान सुनावणीनंतर प्रकाश आंबेडकर यांच्याशी संवाद साधला. सुप्रीम कोर्टात काय नेमकं झालं त्याच्याविषयी ते बोलले, बघूयात काय म्हणतात. भाष्य करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः घटनेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश आंबेडकर सर आहेत. मला सांगा सर, ही तारीख पे तारीख किती दिवस झालेलं ते? ते मला वाटतं 1 ऑगस्ट कदाचित शेवटची होईल असं मला एकंदरीत दिसतंय. जर कोर्टाने ऍफिडेव्हिट काढायला सांगितलं, दाखल करायला सांगितले आणि त्याच्याचबरोबर इश्यूज फ्रेम करायला सांगितलेले आहेत, हे इश्यू क्रिस्टल क्लिअर जर केले तर माझ्या दृष्टीने 1 ऑगस्टला याचा निकाल लागू शकतो. डिस्क्वालिफिकेशन लागतं की न लागतं, माझ्या दृष्टीने विचार केला तर ते 16 जणांना डिस्क्वालिफिकेशन लागतं. एकदा त्यांना लागलं की ज्यांनी ज्यांनी उल्लंघन केलेलं आहे त्यालासुद्धा तो लागतो. पण याच्यात सर अडचण अशी आहे, आता अध्यक्ष बदलले, जे ज्यांनी डिस्क्वालिफिकेशनचं ही केली होती, कारवाई सुरू केली होती, ते उपाध्यक्ष झिरवळकर. आता एक लक्षात घ्या की जज येतात आणि जातात. आपण जिल्हा सत्र न्यायालयामध्ये बघतो, जज येतात आणि जातात, त्याच्यामुळे नवीन जज आला की तो हिअरिंग करतो, ते जुन्या जज बरोबर जात नाही. त्याच्यामुळे ही सुद्धा स्पीकर एक नवीन आला आहे, त्याला सगळे अधिकार आहेत, तो हिअर करू शकतो. त्याच्यामुळे तिथे कुठेही मतभेद आहेत किंवा कायदा तिथे असणारा स्पष्ट नाही असं कुठंच नाही आहे. हे होते आंबेडकर सर यांनी सांगितलं, जर इश्यू मर्यादित ठेवला फक्त डिस्क्वालिफिकेशन केस संदर्भात तर 1 तारखेला या सत्ता संघर्षाचा निकाल लागू शकतो. अर्थात त्यासाठी दोन्ही बाजूनी तेवढं फोकस राहणं गरजेचं आहे, अन्यथा पुन्हा ही गुंतागुंत आणि तारीख पे तारीख अशीच वाढत जाणार. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.
अजून एक आजच्या दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा विषय ज्याच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा मुद्दा. ओबीसी आरक्षणाच्या भवितव्यासंदर्भातला फैसला आज होण्याची शक्यता आहे. या सुनावणीवर पुढील निवडणुकांचं गणित अवलंबून आहे. या आरक्षणाच्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलंय. सुनावणी सुरू झालेली आहे. मागील सुनावणीवेळी कोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिले होते. सध्या नव्या निवडणुका जाहीर करू नका असं म्हटलं होतं. मात्र आधी जाहीर केलेल्या निवडणुका थांबवता येणार नाहीत असेही निर्देश दिले होते. राज्य सरकारकडून यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी लोकप्रतिनिधींची संख्या आणि ओबीसींचे राजकीय मागासलेपण याबाबत असलेला बांठी आयोगाचा अहवाल सादर करण्यात आलाय. कोर्टाच्या निकालावरच आता ओबीसी आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान बांठिया समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. बांठिया समितीनं आरक्षणासंदर्भात नेमक्या काय शिफारसी केल्या याबाबतची माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे. बांठिया समितीनुसार राज्यात सरासरी 37% ओबीसी आहेत. महत्वाचं म्हणजे बांठिया समितीनं मतदार यादीच्या आधारे हा अहवाल तयार केलाय. यात राज्यात ओबीसींना 27% राज्य आरक्षणाची शिफारस असून प्रत्येक जिल्ह्यात आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळी असणार आहे. आदिवासी बहुल जिल्ह्यात मात्र ओबीसींना आरक्षण असणार नाही. गडचिरोलीतला एक तालुका वगळता नंदुरबार पालघर या जिल्ह्यात ओबीसींना राजकीय आरक्षण नाही आहे. कोणत्या जिल्ह्यात ओबीसींना किती टक्के आरक्षण याची आकडेवारी सुद्धा न्यूज 18 लोकमतकडे आहे. राज्यात ओबीसींची टक्केवारी 57% असतानाही बांठिया आयोगानं आपल्या अहवालामध्ये हीच आकडेवारी अवघी 37% दाखवली आहे असा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय. सरकारनं ही चुकीची आकडेवारी सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसींचं नुकसान करू नये असं राठोड यांनी म्हटलेलं आहे. ओबीसीची जी संख्या आहे ती 57% आहे आणि मग 57% असताना 37% सांगणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये म्हणून माझं म्हणणं आहे की 57% ही आकडेवारी आहे ती उद्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावी आणि जो काही निर्णय येईल तो आम्हाला मान्य राहील. परंतु आकडेवारी ही 57% ओबीसीची आहे हे निश्चित त्यांनीच सादर केलेला जो अहवाल आहे त्याच्यावरून मी हे काढलेली आहे. त्यामुळे असं चुकीचं जे बांटे आयोगाने सांगितलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. पुढच्या इतर काही बातम्यांकडे वळूया. सुनावणीवर आपलं लक्ष असेलच. ईडीच्या समन्सनंतर संजय राऊत ईडी चौकशीला हजर राहू शकलेले नाहीत. मात्र त्यांच्या वकील हे ईडी कार्यालयामध्ये पोहोचले आहेत. ईडीचं समन्स येईल याची कल्पना होतीच असं संजय राऊतांनी म्हटलंय. केंद्रीय यंत्रणांचा आदर करत असल्याचंही राऊतांनी म्हटलंय. तसंच शिंदे गटात जाणाऱ्या खासदारांची मजबुरी माहीत आहे असंही राऊतांनी म्हटलंय. शिंदे गटातील खासदार कालही आमचे सहकारी होते आणि आजही आमचे सहकारी आहेत. तसंच 2019 भाजप शिवसेनेत 50-50 फॉर्म्युला ठरला होता असा दावा राऊतांनी केला. या सगळ्या राजकीय वातावरणामध्ये घडामोडीमध्ये नक्कीच मला अशा प्रकारचे एक समन्स येईल हे महाराष्ट्राला आणि देशाला एक अपेक्षा होतीच. मला तर होती. त्यानुसार ते समन्स मला आलंय. ते काय मी अद्याप पाहिलं नाही कारण मी दिल्लीत आहे. या घडामोडीमध्ये व्यस्त आहे आणि व्यस्तच राहीन. पार्लमेंट सुरू आहे त्याच्यामुळे एखादी कुठली तारीख पार्लमेंट संपल्यावरती द्यावी असं आमचे वकील विनंती करतील. अशा प्रकारचं जेव्हा मला समन्स किंवा वॉरंट आलेलं आहे केंद्रीय तपास यंत्रणाकडून तेव्हा मी या देशाचा एक नागरिक म्हणून खासदार म्हणून माझं कर्तव्य समजतो. राज्यातील नव्या सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार होतोय. मंत्रिपद मिळवण्याकरता अनेक आमदार आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत आणि याच हालचालींचा फायदा घेत 4 मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्कर 3 आमदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलनं सापळा रचून केलेल्या कारवाईनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. राष्ट्रीय पक्षातील आमदाराला कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देण्याच्या नावाखाली चक्क 100 रुपयांची मागणी करण्यात आली. केवळ इतकंच नाही तर आरोपींनी आधी आमदारांना फोन करून आपण दिल्लीहून आल्याचं सांगितलं. तसंच त्यांचा बायोडेटा देखील विचारला होता. मुंबई पोलिसांना याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलनं सापळा रचला आणि एका आरोपीला पकडलेला आहे.
मोठी बातमी नागपुरातून 17 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचा राखेचा तलाव फुटल्याची दुर्घटना घडली होती. त्या प्रकरणाच्या चौकशीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिलेत. राखेचा तलाव फुटल्यानं खसाळा मसाळा खैरी कवठा सुरादेवी या 5 गावांमध्ये प्रदूषणयुक्त पाणी शिरलं. खासाळा राख तलावाचा बांध फुटल्यानं नागपुरातील नदी नाले नळ योजनेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होती. तसंच पुढच्या काही काळापर्यंत या परिसरातील शेतजमीन नापीक होण्याची भीतीसुद्धा वर्तवण्यात येते. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याशी अधिक बोलूया. तुषार, काय अधिक माहिती? सुवर्ण, सर्वांना माहिती आहे की 17 जुलैला जी घटना घडली होती त्या घटनेमध्ये काही तांत्रिक चुका असल्याचं पुढे आलं नव्हतं. कारण की स्थानिक सरपंचांनी जी माहिती दिली होती की महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना 6 महिने आधीच याची माहिती दिली गेली होती, मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष झालं. आणि तलाव फुटल्यानंतर त्यामध्ये जो शेकडो टन राख होती ती पाण्यासोबत आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहून गेलेली आहे. त्यामुळे आता प्रदूषणाचा देखील मोठा धोका त्या भागामध्ये निर्माण झालेला आहे. पिण्याचं पाणी असेल, नैसर्गिक जलस्रोत असेल, शेती असेल, या सर्व भागामध्ये प्रदूषण पसरलेलं आहे, ती राख पसरलेली आहे. त्यामुळे नेमकी ही घटना का घडली, कोणाच्या दुर्लक्षामुळे घडली, याचा तपास करण्यासाठी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे. आणि ही चौकशी समिती आपला अहवाल राज्य सरकारला सादर करणार आहे. त्यानंतर मग जे